नमस्कार, तरुण भारत न्यूज दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। विजापूरमध्ये हिजाबचा वाद चिघळला असतानाच आज सरकारी महिला पीयू कॉलेजचे बंद गेट उघडण्यात आले आहे। कॉलेजपासून 200 मीटर अंतरावर बॅरिकेड्स घालून प्रसार माध्यमांना प्रतिबंधित करण्यात आले आहे, तर काही विद्यार्थ्यांनी आज कॉलेजमध्ये हिजाब घालून आले आहेत। कॉलेजच्या प्राचार्यांनी बुरखा काढण्यासाठी 2 स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था केली आहे। महाविद्यालयासमोर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता महिला पोलीस तैनात करण्यात आले आहेत, तर कॉलेज परिसरातील आजूबाजूला फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। चिकोडी अंकली दरम्यान कालव्यानजीक मिरजहून चिकोडी मार्गे बेळगावकडे जात असलेल्या परिवहन मंडळाच्या भरधाव बसने दुचाकीला जोराची धडक दिली। या धडकेत चिकोडीतून इंगळीकडे जात असलेल्या दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार झाले। सदर अपघाताची घटना गुरुवारी सकाळी 9:30 घडली। श्रीशैल महादेव कोरवी वय 27 राहणार मातंग गल्ली चिकोडी व संतोष शंकर उजरे वय 35 राहणार आंबेडकर नगर चिकोडी अशी मृतांची नावे आहेत। सलग तिसऱ्या वर्षी बेळगाव महानगरपालिकेचे अंदाजपत्रक थेट मंजूर केले जाणार आहे। महानगरपालिकेच्या लेखा विभागातूनच ही माहिती मिळाली, त्यामुळे यंदा महानगरपालिकेत अर्थसंकल्पीय बैठक होणार नाही हे स्पष्ट झाले आहे। 2022-23 आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक लेखा विभागाने तयार केले आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। गॅरेजचे काम आटोपून घरी परतत असताना एका तरुणावर गांजा विकणाऱ्या एका टोळीने हल्ला केल्याची घटना बेळगाव शहरात काल रात्री घडली आहे। या घटनेनंतर शहरात एकच खळबळ माजली आहे। मोहम्मद कैफा तानीर बागवान वय 20 राहणार गांधीनगर बेळगाव असे त्या तरुणाचे नाव आहे। गांधीनगर परिसरात तो मेकॅनिक म्हणून काम करतो। काल रात्री कामावरून घरी परतत असताना गांजा विक्री करणाऱ्या एका टोळीने त्याच्यावर तलवार व चाकूच्या साह्याने हल्ला केला। या हल्ल्यानंतर त्याच्या हाताचा अंगठा दुखत असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव देखील झाला आहे। या घटनेनंतर स्थानिकांनी आरडाओरडा करताच हल्लेखोरांनी तेथून पलायन केले। सर्वसामान्य जनतेबरोबर विद्यार्थ्यांना संपूर्ण जिल्ह्याची माहिती मिळावी या हेतूने परिवहनने चालविलेली बेळगाव दर्शन बस सेवा पहिल्या लॉकडाऊनपासून अद्याप बंदच आहे। या उपक्रमाला प्रवाशांचा प्रतिसाद देखील उत्तम मिळत होता, मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा उपक्रम थांबला आहे, त्यामुळे परिवहनला उत्पन्नाच्या दृष्टिकोनातूनही फटका बसला आहे। 3 दिवसांपूर्वी हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या 2.5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे। हुबळीच्या उनक्कल येथील रहिवासी असलेल्या संजीव आणि कीर्ती या दाम्पत्याच्या 2.5 वर्षाच्या मुलाला हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मुलाचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पालकांनी संताप व्यक्त केला आहे। आता हे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।